नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज ना आपण एका प्युअर नॉनव्हेज हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि मंडळी येथील जी स्पेशालिटी आहे मटन चिकन आणि त्याचबरोबर मंडळी ना इथे व्हेज पण ना स्पेशल मिळतं आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ना तर मंडळी ही तर पर्वणीच आहे। कारण का माहिती का, इथे स्पेशल कोल्हापुरी टाईपमध्ये जेवण मिळतं, ते म्हणजे हॉटेल तात्याश्री स्पेशल मटन भाकरी। आज आपण याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मंडळी, तर चला मध्ये जाऊया आणि दादांना विचारूया आज येथील पुढचा सफर सफर विथ किरणबरोबर कसा होतोय। येत आहे ना, मग चला पटकन। तर मंडळी, आत्ता आहे आपण हॉटेल तात्याश्रीमध्ये आणि आपल्याबरोबर आहे हॉटेलचे ओनर आणि त्यांच्या मिसेस। तर नमस्कार दादा। नमस्कार मॅडम। सर, आपला परिचय आहे आपल्याला? मी सोमनाथ बरे। ओके। मी माझ्या मिसेस अनिता बरे। ओके दादा, तुम्ही हॉटेल आपलं तात्याश्री हे इकडे केव्हापासून चालू केलं? मी इथं आपल्या येत्या पाडव्याला इथं ओपनिंग केली सापर फाट्यावर। ओके। आणि दादा, तुम्ही आपल्या हॉटेलच्या टेस्टबद्दल तर आपल्या दर्शकांना काय सांगू इच्छिता, तर त्यांनी व्हिजिट द्यायची तर का दिली पाहिजे हे सांगा दादा। आपल्याकडं मटन थाली आणि मटन हांडी आपण जी बनवतो, ओके, ती आपल्या एकदम घरगुती, माझी मिसेस स्वतः बनवते। ओके। आणि आपले सगळे घरगुती मसाले आपण यूज करतो त्याच्यामध्ये, कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला आपण वापरत नाही। ओके। त्यांनी कस्टमरला चव इतकी अतिशय छान वाटते। ओके। दुसरी गोष्ट, त्यांनी कस्टमरला कुठल्याही प्रकारची जळजळ म्हणा, ऍसिडिटी म्हणा, असा कुठलाही त्रास होत नाही, दुसऱ्या दिवशी होणार नाही, अजिबात नाही। ओके ओके। म्हणजे बनवणार ताईच बनवतो? हो, माझी मिसेस स्वतः बनवते सगळं। ओके। आणि सर, आपल्याकडे थाळी मटन थाळी आणि चिकन थाळी? हो, मटन थाळी बनवतो आपण। ओके। मटन थाळीमध्ये कोणकोणत्या प्रकारची थाळी? मटन थाळी आपली साधी रेग्युलर मधली, एक मटन स्पेशल थाळी आपल्याकडं। ओके। मटन थाळी जी आहे सर, स्पेशल मटन थाळी, त्यात काय काय मिळतं? मटन स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला मटन भेटल रश्यामध्ये, एक सुक्क भेटल, त्याच्यामध्ये तुम्हाला चटणी भेटल झिंग्यांची, त्याच्यामध्ये तुम्हाला सोलकढी भेटल, त्याच्यामध्ये तुम्हाला बाजरीची भाकरी भेटल। बाजरीच्या भाकरीला आपण ऑप्शन ठेवलेलं आहे, कोणी चपाती खातं किंवा आता बरेचसे लोक शक्यतो जास्त करून ज्वारीकडे चालले हा, तर आपण ज्वारीची सुद्धा भाकरी ठेवलेली आहे। हा ओके। आणि मटन थाळीमध्ये पण सेम? हो, सेम असं मटन थाळीमध्ये जी साधी मटन थाळी राहते त्याच्यामध्ये तुम्हाला मटन भेटेल 5 पीस, एक सोलकढी भेटल आणि बाजरीची भाकरी, झिंग्याची चटणी आणि राईस आपला कंपल्सरी, आणि राईस पण आपण इंद्रायणी वापरतो। अरे मग दादा, आपल्याकडे नॉनव्हेज आहेच, पण जर व्हेज खाणारा जर कोणी आला त्यांच्यासाठी आहे का सुविधा काही? व्हेजवाल्यांसाठी आपण स्पेशल एकदम घरगुती भरलेलं वांगं बनवलंय, ते बी काळ्यातलं। हो, आपण त्याच्यामध्ये काळ्या मसाल्यातलं वांगं देतो, वांग्यासोबत तुम्हाला एक बाजरीची भाकर ऑप्शनला आपण चपाती आणि ज्वारीची भाकरी ठेवलेली, त्याच्यात प्लस सोलकढी आणि एक पापड देतो, आणि स्वीटमध्ये आपण एक तर दहीवडा देतो किंवा गुलाबजाम देतो। वा, क्या बात आहे, गुलाबजाम पण प्युअर खवायचं? हो, काही विशेष नाही। आणि दादा, आपलं हॉटेल तात्याश्री याचा टायमिंग किती? आपण सकाळी 11:30 किचन चालू करतो, ओके, ते रात्री आपलं 11 वाजेपर्यंत चालू असतं। ओके। आणि दादा, आपल्या हॉटेलचा प्रॉपर ॲड्रेस आपल्या दर्शकांना व्हिजिट द्यायची, तो प्रॉपर ॲड्रेस सांगा। हॉटेल साकूर फाट्यावरती आहे, घोटी सिन्नर हायवेला लगत आहे एकदम, आणि तुम्ही जर घोटीवरनं आले तर SMBT सोडल्या आपलं SMBT हॉस्पिटल, आपल्याकडे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे SMBT। SMBTपासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, आणि तुम्ही जर भगूरकडनं आले तर भगूर आणि साकूर फाटा आपला अवघ्या 20 मिनिटाचा रस्ता आहे। तुम्ही जर सिन्नरकडनं आले तर सिन्नर ते आपलं अवघ्या 1/2 घंट्याचा रस्ता आहे, आपल्या तिन्ही दिशांनी येताना आपलं हॉटेल सेंटर आहे। ओके हो, ओके ओके हो। आणि आपण साकूर फाटा, प्रॉपर साकूर फाट्यावरच हॉटेल आहे आपलं। ओके सर, धन्यवाद सर। धन्यवाद मॅडम। आपल्या इथली टेस्ट आणि सर्व्हिस कशी वाटली, आपला फीडबॅक आपल्या दर्शकांना द्या। इथली चव एकच नंबर, आणि साकूर फाट्यावर विशेष नाही, मटन थाळी म्हणल्यावर तात्याश्री हॉटेल, बाकी ना तुम्हाला इथली चव कुठेच भेटणार नाही, आम्ही आमच्या घरचे पण इथंच घेऊन येतो। धन्यवाद सर। तर मंडळी, हॉटेल तात्याश्रीमध्ये आपली ऑर्डर आलेली आहे, तर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला आज ऑर्डरमध्ये काय काय आलेलं आहे। आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण मेनू आलेले आहे, तर प्रथम तर आपण इकडनं नॉनव्हेजकडनं येऊया। इकडे आलेली आहे यांची स्पेशल मटन थाळी, त्यामध्ये इकडनं आलेली आहे सोलकढी, एक रस्सावाटी, त्यानंतर झिंगा चटणी, त्यानंतर मटन करी, एक इकडे राईस आलेला आहे इंद्रायणी राईस, त्यानंतर बाजरीची भाकरी, आणि त्यानंतर इकडं मटन सुक्का आलेलं आहे, त्यानंतर इकडे आलेली आहे चिकन थाळी। चिकन थाळीमध्ये आपल्याला सोलकढी, रस्सावाटी, झिंगा चटणी, त्याबरोबर चिकन करी, राईस आणि इकडे बाजरीची भाकरी, त्यानंतर यात आपल्याला ऑप्शनल ज्वारीची भाकरी पण आलेली आहे, आणि त्यानंतर आपण जाऊया व्हेज मेनूकडे। व्हेज मेनूमध्ये बघा तुम्ही, इकडे आलेली आहे एक व्हेज थाळी आलेली आहे, त्यामध्ये वांग्याची भाजी आलेली आहे, भरलेलं वांगं, त्यानंतर त्याबरोबर एक स्वीट आलेलं गुलाबजाम,
इकडे त्यांचा स्पेशल घरगुती ठेचा आलेला आहे, त्यानंतर राईस, एक पापड, बाजरीची भाकरी। तर मंडळी, तुम्हाला वेज थाळीमध्ये बाजरीची भाकरी त्याचबरोबर तुम्हाला तांदळाची भाकरी पण मिळेल, चपाती पण मिळेल ऑप्शनल, पण मला आवडती बाजरीची भाकरी, तर मी बाजरीची भाकरीच घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला आणखी एक वेज थाळी आलेली आहे, त्यामध्ये आलेली आहे बेसनवडी। बेसनवडी ना मंडळी यांची स्पेशल इकडची, आणि त्यामध्ये आपल्याला आलेले दोन चपात्या, एक पापड, राईस, परत ठेचा, एक स्वीटमध्ये गुलाबजाम, आणि त्यानंतर इकडे बेसनवडी आलेली आहे। तर आता आपण ट्राय करूया मंडळी, प्रथमतः आपण वेजकडनं ट्राय करूया, वेज खाऊया आणि नंतर आपण नॉनव्हेजकडं जाऊया। तुम्ही बघू शकता बेसनवडीवरती मस्तपैकी एकदम सॉफ्ट झालेली आहे घरगुती, त्यावरती कोथिंबीर मारली आणि मस्तपैकी काळा रसा। तर आपण ट्राय करूया इकडं बेसन वडी। मंडळी, बेसनवडीवर म्हटलं ना लिटरली प्युअर काळ्या मसाल्यामध्ये, आणि विशेष म्हणजे जी पण कला आहे ती त्या बेसनवडीत, आणि जी करी बनली त्यात बेसनवडी अतिशय सॉफ्ट बनली, आणि बेसन पनीर म्हणजे अतिशय म्हणजे चांगल्या क्वालिटीचे, कारण टेस्ट ओळखूनच समजलं, आणि एकंदरीत जर टेस्ट म्हटलं तर आपलातून मंडळी अंगज आहे ना। त्यामध्ये मसाला तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी काळा मसाला भरलेला आहे त्यात, आणि असं काळ्या मसाल्याचं वांगं खायला जी मजा येते ना, ती पण बाजरीच्या भाकरीवर, ती एक अल्टिमेट मजा असते मंडळी। वांगं तर आपलं साधं आहे, पण जी वांग्याला जी पण वांग्यावर जी पण कला करण्यात आली, म्हणजे थोडक्यात जो पण मसाला त्यात टाकण्यात आला आहे अतिशय टेस्टी, म्हणजे जो मसाला त्यात भरण्यात आला आहे त्यात जे पण प्रमाणे जे पण इन्ग्रेडियंट टाकण्यात आले ना मसाल्यात, ते अतिशय प्रमाणात झालं आहे। थोडी हिंग वगैरे, आल्याची पेस्ट, याचा फ्लेवर आहे म्हणजे त्यातून येतं। तर आता आपण इकडं मटण थाळी ट्राय करूया। मंडळी, मला आलेली आहे करी मटण, ना पहिले तर प्रॉपरच्या शिजलेल्या, आणि त्यात जे पण मसाल्यांचं प्रमाण झालं अतिशय मापात झालं, आणि काळ्या मसाल्याचं मटण खायला वा अतिशय अल्टिमेट टेस्ट लागली मंडळी। तर आता आपण ट्राय करूया इकडनं सुक्क। सुक्क्याला मंडळी मस्तपैकी मसाल्याचं कोटिंग करण्यात आलं आहे, त्यावरती मस्तपैकी कोशिंबीर मारण्यात आलेली आहे। मंडळी, सुक्क पण अतिशय टेस्टी बनलं, कारण का माहिती का, सुक्क्यावरती जो पण मसाला टाकण्यात आला आहे त्याचं प्रमाण पण अतिशय मापात झालं आहे, आणि विशेष म्हणजे एकदम डिलिशियस, एकदम अमेझिंग डिश झाली ही सुक्क्याची। जेव्हा ताई बनवता ना त्यावरती कांदा वगैरे टाकत होता, आणि जे पण बारीक सारीक छोटे छोटे मसाले होते ते टाकत होता ना, ते पण अतिशय टेस्टी आहे। आणि टेस्ट जर म्हटलं तर त्यावरती तेजपान वगैरे हे सर्व प्रकारचे मसाले ना अतिशय व्यवस्थितरित्या टाकण्यात आले, आणि टेस्ट जर म्हटलं तर खरंच डिलिशियस मंडळी। लिटोरी मंडळी खूपच टेस्टी बनले, आणि विशेष म्हणजे ते शिजलं पण आहे अतिशय मापाती, कारण का माहिती का, चिकन शिजवणं म्हणजे कला पण ती नाही, सोपी ना, ते जर पाहिजे त्या प्रमाणात जर शिजलं तरच त्याला खायला पण मज्जा येते, आणि त्यातली त्यात जो लाल रस आहे तो तर एकदम आपला तून म्हणला आहे मंडळी। तर तुम्हाला पण असं टेस्टी फूडचा आनंद घ्यायचा असं ना, तर तुम्हाला यावं लागेल हॉटेल तात्याश्रीला भेट देण्यासाठी। मग वाट कसली बघताय मंडळी, पटकन नॉनव्हेज आणि व्हेज खायचं असेल तर लवकर या हॉटेल तात्याश्रीला भेट देण्यासाठी। तर मंडळी, अशा प्रकारे हॉटेल तात्याश्रीमध्ये ना आज आपण उत्तम प्रकारे चविष्ट घरगुती असं घरगुती मसाल्याचं आज आपण इथं नॉनव्हेज आणि व्हेज जेवण केलेलं आहे। तुम्हाला पण असं छान छान जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला पण यावं लागेल हॉटेल तात्याश्रीला भेट देण्यासाठी। तर चला मंडळी, आता रजा घेतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मंडळी। बाय बाय, गुड नाईट।